क्वासाची किंमत आता घरी आई आपली किचन मध्ये काम करते, जेवण बनवते, छान छान खाऊ करते, हे आपल्याला टीव्ही वर तर कसं समजतं, कशावरून समजतं? तर त्या पदार्थाच्या वासावरून आपल्याला कळतं. मग आपण बाजारात जात असताना बाजारात जे वेगवेगळे हॉटेल्स आहेत ह्या हॉटेल्स मध्ये विविध पदार्थ तयार होतात, मग त्या हॉटेलमध्ये कोणता पदार्थ तयार होत आहे हे आपल्याला बाहेरून देखील समजतं. ते कशावरून समजतं? तर त्या पदार्थाच्या वासावरून समजतं. तर आज आपण एका मुलीची गोष्ट पाहणार आहोत, हा धडा पाहणार आहोत. ही मुलगी, तिचं नाव आहे शिवानी, आणि ती शिवानी एका मिठाईवाल्याची खोड कशी मोडते याचं वर्णन या पाठात केलेलं आहे. मी थोडक्यात तुम्हाला या पाठाचा अर्थ समजावून सांगणार आहे. बघा, कुंदापूर जवळच्या उंबराच्या वाडीत शिवानी राहायची. 8-9 वर्षाची शिवानी होती भारी चतुर. शाळा, घर, शेत व बाजार येथे मुले माणसे सगळे तिच्यावर खुश असायचे. आता ही जी शिवानी आहे ती कोठे राहायची? कुंदापूरच्या उंबराच्या वाडीत राहायची. शिवानी किती वर्षाची होती? तर 8-9 वर्षाची शिवानी होती. आणि ही शिवानी कशी होती बघा? भारी चतुर, खूप हुशार होती. शाळा, घर, शेत व बाजार येथील मुले माणसे सगळेच तिच्यावर खुश असायचे. म्हणजे काय? तर ती शिवानी सर्वांजवळ प्रेमाने बोलायची, सर्वांना मदत करायची. त्यामुळे ती सर्वांना कशी वाटायची? हवीहवीशी वाटायची. पुढे बघा, रविवारी कुंदापूरचा आठवडा बाजार भरायचा. शेतातील भाजी विकायला शिवानीचे आई बाबा जायचे. सुट्टीमुळे सोबत शिवानीही जायची. आता आठवडा बाजार, आठवडा बाजार माहित आहे आपल्या खेळमध्ये आठवडा बाजार कधी भरतो? तर मंगळवारी. मग त्याचप्रमाणे हा जो शिवानीच्या गावातला जो आठवडा बाजार होता तो कधी भरायचा? तर रविवारी. आठवडा बाजार म्हणजे आठवड्यातून एका ठिकाणी सर्व म्हणजे भाजी, फळे, धान्य, कडधान्य ह्या सर्व वस्तू एका ठिकाणी कमी दरात किंवा सवलतीच्या दरात मिळतात, त्याला काय म्हणायचं? आठवडा बाजार असे म्हणायचं. मग रविवारी कुंदापूरच्या आठवडा बाजार भरायचा. आणि हे शिवानीचे आई बाबा तिथे त्या आठवडा बाजारात काय विकायला जायचे? तर भाजीपाला विकायला जायचे. मग जेव्हा शिवानीच्या शाळेला सुट्टी असायची तेव्हा शिवानी देखील आई बाबांना मदत करायला त्या आठवडा बाजारात जायची. एके दिवशी काय झालं बघा, शिवानी आई बाबांना हिशोबात मदत करायची. अन्न मधून मधून बाजारात चक्कर मारायची. भजी किंवा भेळ खाणे हा तिचा आवडता उद्योग. शिवानी आई बाबांसोबत बाजारात जायची, ओके नाही? मग ती आठवडा बाजारात जाऊन काय करायची? हिशोब करण्यात तिच्या आई बाबांना मदत करायची. हिशोब म्हणजे काय? तर भाजीपाल्याची किंवा तिच्या आई बाबा भाजी विकायचे. मग त्या भाजी एखाद्याने समजा 10 रुपयाची भाजी घेतली, त्याने 20 रुपये दिले, मग त्याचा हिशोब त्यांना परत किती रुपये द्यायचे हा सगळा जो हिशोब आहे त्या तो हिशोब करण्याला कोण मदत करायचं? शिवानी मदत करायची. आणि शिवानी मधून मधून काय करायची? त्या आठवड्या बाजारात चक्कर मारून यायची, फिरून यायची. आठवड्या बाजारात वेगवेगळी दुकाने असतात, ओके नाही? मग त्या दुकानांमध्ये फिरणे, त्या बाजारात फिरणे हे तिला आवडायचं. आता त्या आठवड्या बाजारात शिवानीला काय काय करायला आवडायचं बघा, किंवा शिवानीचा आवडता उद्योग कोणता होता? तर भजी किंवा भेळ खाणे हा तिचा आवडता उद्योग होता. आता चित्रात बघा, दिसते तुम्हाला एक मिठाईचं दुकान आहे. त्या मिठाईच्या दुकानात वेगवेगळ्या मिठाया दिसत आहेत. एक महिला आणि एक पुरुष त्या दुकानात मिठाई विकत घेत आहे. आणि शिवानी त्या दुकानाच्या जवळ उभी आहे. एका रविवारी अशी फिरत फिरत
बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली. मिठाई पाहत पाहत ती सहज उभी होती. आता त्या आठवड्या बाजाराचे मिठाईचं दुकान होत. त्या मिठाईच्या दुकानाजवळ शिवानी उभी होती. पुढे काय झालं बघा. पान नंबर 4. हलवाई तिच्याकडे पाहत होता. ती गल्ल्यावरून उठून तो गल्ल्यावरून उठून शिवानीकडे आला. हलवाई मिठाई विकणारा कोण? हलवाई. तो काय करत होता? दुकानात त्याच्या बसला होता. शिवानी त्याच्या दुकानाच्या बाहेर उभी आहे. हे पाहून तो गल्ल्यावरून, गल्ला म्हणजे पैसे ठेवण्याची जागा किंवा ज्या ठिकाणी आपले पैसे ठेवतो. आता तुम्ही दुकानात जाता हो की नाही, किराणा मालाच्या दुकानात असेल किंवा मिठाईच्या दुकानात असेल, अजून खेळण्याच्या दुकानात असेल, ज्या जो माणूस पैसे घेतो किंवा आपल्याला उरलेले पैसे परत देतो ते जे ठिकाण आहे, तो जे पैसे ज्या ठिकाणी ठेवतो त्याला काय म्हणायचं? गल्ला. हा जो हलवाई आहे तो त्या गल्ल्यावरून उठून शिवानी जवळ आला. पुढे तो काय म्हणाला बघा. ए मुली, चल पैसे काढ. त्याच्यावर शिवानी म्हणाली, कसले पैसे? त्याच्यावर हलवाई काय म्हणाला बघा. मघापासून माझ्या मिठाईचा वास घेतेस त्याचे पैसे. अहो, पण मिठाईचा वास तर येणारच, म्हणून काय आपण त्या वासाचे पैसे द्यायचे? आता तो हलवाई दुकानातून उत्त्या गल्ल्यावर उठून बाहेर आला आणि शिवानीला काय म्हणाला. ए मुली, काढ पैसे. मग शिवानी त्याला म्हणाली, कसले पैसे? मी तर इथे उभी आहे, मी काही खरेदी केली का? नाही. आपण एखाद्या दुकानात एखादी वस्तू खरेदी केल्यानंतरच आपण त्या दुकानदाराला पैसे देतो हो की नाही? असं समजा प्रत्येक दुकानाच्या बाहेर आपण उभं राहिलो आणि प्रत्येक जण म्हणाला की द्या पैसे, असं चालेल का? नाही. मग त्याचप्रमाणे शिवानीने देखील विचारलं त्या हलवायाला की कसले पैसे हवे. तर हलवाई काय म्हणाला की मघापासून तू माझ्या मिठाईचा वास घेतेस त्याचे पैसे काढ. त्याच्यावर शिवानी काय म्हणाली की मिठाईचा वास तर येणारच हो की नाही, पदार्थाचा वास लागून राहतो का? नाही. आता आपण बाजारातून जातोय आणि एखाद्या वडापावच्या दुकानात वडापावचा वास येतोय, म्हणून बाहेरून जाणाऱ्या प्रत्येकाला तो दुकानदार काही पैसे मागणार आहे का त्यांच्याकडे? नाही. मग त्याच्या पुढे काय झालं बघा. पैसे दिलेच पाहिजे म्हणून हलवाई ओरडू लागला. हळूहळू बघ्यांची गर्दी जमली. आता तो हलवाई जोर जोरात ओरडू लागला शिवानीला, चल पैसे काढ, तू माझ्या मिठाईचा वास घेतलास पैसे काढ. मग यांचा हा गोंधळ ऐकून काय झालं, सगळे तिथे गर्दी झाली. आठवडा बाजार आहे म्हटल्यानंतर तिथे गर्दी असणारच. मग त्या मिठाईच्या दुकानाजवळ इतर खरेदी करणारे जे माणसं आली होती, ती माणसं त्या हलवायाच्या दुकानाजवळ येऊन उभी राहिली. पुढे काय झालं बघा. मग लोकांच्या चर्चा सुरू झाली. काय माणूस आहे हा, नेहमी असंच काहीतरी विचित्र वागतो, वासाचे पैसे खुळाच दिसतोय. मग जे ती गर्दी जिथे जी गर्दी झाली होती, मग तिची जी माणसं आली होती ती काय म्हणायला लागली की असाच माणूस आहे हा. म्हणजेच काय? तर हा हलवाई कसा आहे, त्याचा स्वभाव विचित्रच आहे. म्हणजे उगाचच एखाद्याला त्रास देणं त्याला आवडायचं. मग त्याच्यावर अजून एक गृहस्थ काय म्हणाले बघा. वासाचे पैसे खुळाच दिसतोय. खुळा म्हणजे वेडा. की वासाचे पैसे कोण मागतो का? नाही. महालवाई त्या शिवानीकडे कसले पैसे मागतोय? तर वासाचे पैसे मागतोय. आता शिवानी कशी होती? हुशार होती. तिने काय केली बघा, एक तिला युक्ती आली. ती पळत पळत कुणाकडे गेली? तिच्या आईकडे गेली. आणि तिने आईला काय सांगितलं बघा. शिवानीला काहीतरी सुचले, ठीक आहे थांबा मी पैसे घेऊन येते, असं म्हणत गर्दीतून वाट काढत ती आई बाबांकडे गेली. शिवानीने त्या हलवायाला सांगितलं, थांबा तुम्हाला पैसे हवेत ना, देते मी पैसे. आणि पळत पळत ती तिच्या आईकडे गेली. आई भाजी विकून आलेल्या चिल्लर पैशांची पैसे दे, थैली दे ग मला. तिने आईला काय सांगितलं की भाजी विकून जे काही पैसे आले आहे त्याच्यामध्ये जे सुटे पैसे आहे, जी चिल्लर आहे ती मला तू दे. मग शिवानीच्या आईला काय म्हणाली, का ग, काय झालं, कशाला पाहिजे? अग आई, एक गंमत आहे, चल तू पण चल माझ्यासोबत ती गंमत पाहायला. मग त्या दोघी शिवानी आणि शिवानीची आई कुठे निघाल्या? त्या हलवायाच्या दुकानाजवळ निघाल्या. चिल्लर पैशांची घेऊन
शिवानी उभी होती आणि मग तो हलवाई ओरडत आला, त्या दुकानाच्या बाहेर जी माणसं जमली होती ती पुढे काय होणार या आतुरतेने तिथेच उभी होती। शिवानी तिच्या आईला घेऊन त्या हलवायाच्या दुकानाजवळ आले, पुढे काय झालं बघा, हातातील चिल्लरची पिशवी शिवानीने वाजवली। आता बघा पैसे नोटा असतात आणि सुटे पैसे असतात, ओके ना, म्हणजे कॉईन म्हणतो आपण त्याला, ते कॉईन ज्या नोटा आहेत पाचची असेल, दहाची, वीसची, पन्नास, शंभर अशा वेगवेगळ्या नोटा आहेत की नाही, त्या नोटांचा आवाज येतो का? नाही। पण जे सुटे पैसे आहेत, जे कॉईन आहेत, त्यांचा आवाज येतो की नाही? मग शिवानीने काय युक्ती केली ते बघा, तिने काय केली, जी तिच्या हातात जी पिशवी होती सुट्या पैशांची चिल्लरची ती तिने वाजवली। एकदा, दोनदा, तीनदा खुळखुळ आवाज झाला, गर्दीतील लोक शांत होऊन ऐकत होते। शिवानीने काय केलं की ती तिच्या हातातली जी सुट्या पैशांची पिशवी होती ती वाजवून तिचा आवाज खुळखुळ असा आवाज केला आणि ती हलवायला काय म्हणाली, मिळाले पैसे? कसले पैसे, कुठे मिळाले? त्याच्यावर परत शिवानी काय म्हणाली, बघा अहो तुमच्याकडून मी काय घेतलं, मिठाईचा वास, मग त्याची किंमत काय असणार, पैशांचा आवाज, बरोबर की नाही? म्हणजे शिवानीने बघा कसं हुशारीने तिचे तिचा जो हुशारी हा गुण आहे तो तिने वापरला आहे आणि हुशारीने त्या हलवायाची खोड त्याच्यावरच उलटवली आहे। म्हणजे काय केलं तिने, तिने त्या हलवायला सांगितलं की तुम्ही माझ्याकडे पैसे पैसे मागितले की मिठाईच्या वासाचे पैसे मागितले, हो की नाही, मग त्या वासाची किंमत म्हणून मी काय दिले तुम्हाला, माझ्याकडच्या पैशांचा आवाज, बरोबर? गर्दीतील लोक म्हणाले। आता हलवायाचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता। शिवानी मात्र ऐकली पैशांची थैली घेऊन आईसोबत निघाली। आता बघा की ते हलवायाची खोड, हलवायाला अशा खोडे काढायची सवय होती की नाही, मग आज काय झालेलं आहे, या शिवानीने त्याची खोड त्याच्यावरच उलटवली आहे। आता जे तिथे लोक उपस्थित होते, जे तिथे जो हलवायाच्या दुकानाबाहेर काय चाललं आहे हे बघायला तिथे जे लोक आलेले होते ते लोक काय म्हणायला लागले, बरोबर या शिवानीने काय केलं, छान धडा शिकवला या हलवायाला, याला असंच करायला पाहिजे। आणि आता आपली फजिती झालेली पाहून त्या हलवायाचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता। शिवानीने मग काय केलं, ऐटी त्याची खोड जिरवली होती की ना हलवायाची, मग शिवानीने काय केलं, ऐटी आपली पैशांची पिशवी परत घेऊन ती आपल्या आईसोबत आपल्या तिच्या जे भाजीचं तिचं दुकान होत त्या दुकानाजवळ निघाली। समजलं? पाठ्यपुस्तक पान क्रमांक 2 वरील चित्राचे 7 ते 8 वाक्यात वर्णन करा। तसेच वासाची किंमत या पाठातील जोडाक्षरी शब्दांचे लेखन तुमच्या मराठीच्या वहीत करा। धन्यवाद।